तर आरोग्य सेवेचं काम पाहून निलेश साबरेंना पाठिंबा असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय. निलेश साबरेंचं काम भावलं म्हणून प्रचार सभा घेतल्याचंही बच्चू कडू म्हणालेले आहे. तर बच्चू कडूंमुळे आमची 50,000 मतं वाढतील असा विश्वास निलेश साबरे यांनी व्यक्त केलाय. निलेश साबरे भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार आहेत. निलेश साबरेंना प्रकाश आंबेडकरांसह बच्चू कडूंनीही पाठिंबा दिलाय. निलेशजी साबरे यांच्या खरं तर त्यांचं आरोग्य सेवेतलं काम हे पाहून इथं आलो. जसं आम्ही राजूजी शेट्टी यांच्या प्रचारा गेलो, एक कार्यकर्ता म्हणून निलेशजी साबरे यांच्या प्रचाराला असे तीनच सभा आम्ही केल्या, एक अमरावतीची आणि दुसरी राजू शेट्टीची आणि तिसरी निलेश साबरेची. सभेला कोण आलं याच्यापेक्षा उमेदवार कसा आहे ते महत्त्वाचं आहे. उमेदवाराचं काम महत्त्वाचं आहे. निलेश साबरेचं जे काम आहे ते खऱ्या अर्थानं आम्हाला भावलं आणि म्हणून आम्ही त्यांच्या सभेला आलो. महाराष्ट्र कुणबीकरण एकीकरण समितीने पाठिंबा दिला, अनेक छोट्या मोठ्या सर्वच समाजाच्या संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर बच्चू भाऊ सरकार लढाऊ कार्यकर्ता लढाऊ आमदार आज आपल्याकडे आलेले आम्हाला संबोधित केलं. कल्याणच्या नव्हे तर भिवंडी लोकसभेच्या मतदारांना संबोधित केलेले का चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. जे जिजाऊचं काम आहे आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण रोजगार आणि शेतकरी विकास त्या कामाबाबत बच्चू भाऊ बोलले. खूप आनंदाने वाटलं. एक बच्चू भाऊंची एंट्री झाली तरी बऱ्यापैकी 50,000 मतं वाढली असं आम्हाला वाटतं. आम्हाला जे 5.5 लाख मिळणार होते ते आणखीन 50,000 वाढले.